हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण ट्रॅडिशनल छोलेची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी छोले 1/2 किलो मी रात्री भिजत घातले होते आणि त्यामध्ये 2 पेले पाणी घातलं आहे, मिरी घातली आहे 1/2 चमचा आणि जिरे घातले आहेत 1/2 चमचा. आणि ह्याला ट्रॅडिशनल ऑथेंटिक टेस्ट येण्यासाठी आवळा तुमच्याकडे असेल तर किंवा आवळा सुपारी 1-4 आपल्याला तुकडे ह्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडासा सोडा घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि 1-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर लावती आहे मी आता. थोडंसं मीठसुद्धा घालती आहे मी ह्याच्यामध्ये. 4 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला होता. छोले शिजलेत काय बघूया. छान शिजलेले आहेत आपले छोले. आता आपण छोले करायला घेऊ. यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे घातले, हिंग पावडर थोडीशी घातली आहे. यामध्ये आता मी थोडंसं लसूण चेचून घातलं आहे, आलं घातलं आहे 1/2 चमचा आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास जाऊपर्यंत. मग मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते सुद्धा मी परतून घेते आहे. मध्यम आचेवरच आपल्याला हे परतायचं आहे. कांदा वाफला आहे आपला. आता ह्यामध्ये मी हळद घालती आहे 1/2 चमचा आणि ह्यामध्ये तिखट 1/2 चमचा घेतला आहे मी. मिरची पावडर आहे ही, फक्त मसाला तिखट नाही आहे. ह्यामध्ये आपण जेव्हा तिखट घालतो तेव्हा कलर छान येतो भाजीला. त्यानंतर 1-3 ते 4 टोमॅटो मी मिक्सरला काढून घेतले होते, ती प्युरी मी इथे घालती आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त कलर आला आहे भाजीला. तुम्हाला दिसतं की साईडून तेल पण सुटतं आहे. आता ह्यामध्ये काय काय मसाले घालायचे ते आपण बघून घेऊया. ह्यामध्ये मी धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि छोले मसाला घेतला आहे आणि 1/2 चमचा मिरी पावडर घेतली आहे. हे सगळे मसाले मी ग्रेव्हीमध्ये घालून घेते आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मसाले छान परतायचे आहेत आपल्याला. आता ह्यामध्ये मी छोले घालून घेते आहे. छोले आपले मस्त शिजलेले आहेत, ते आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे ॲक्च्युली छोलेची आणि अशा तऱ्हेने तुम्ही केलं तर छोले तुमचे नक्कीच चांगले होतील. कारण की आपण ह्याच्यामध्ये जी आवळा सुपारी घातली आहे त्यामुळं छोलेला असा आंबटपणा येतो आणि तो खूप छान लागतो. छान मिक्स करून घेते आहे मी इथं. ह्यामध्ये मी आणखी थोडं मीठ घालते आहे. सांभाळून मीठ घाला कारण आपण छोले शिजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं. छोले शिजताना मीठ घालायचं कारण एवढंच की त्यामुळं आपल्या छोलेला टेस्ट चांगली येते. परत थोडंसं परतायचं. जे छोलेचं पाणी होतं ते मी टाकलं नव्हतं, ते मी आत्ता घालती आहे ह्यामध्ये. छान मिक्स करून घ्या. आता छान मिक्स करून घ्या आणि 5-6 मिनटं आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे. हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आहा मस्त, खूप मस्त वास येतो आहे. खूप सुंदर झालेत आपले छोले.
कधीकधी वासावरूनच आपल्याला भाजीची टेस्टसुद्धा लक्षात येते. आता यावर मी कोथिंबीर घातली आहे, छान मिक्स करा. आणि ही हे सर्व करायची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी छोले आपल्याला बाउलमध्ये घ्यायचे आहे, त्याच्यावर पुदिना चटणी, कांदा, टोमॅटो, खजूर चिंचेची चटणी हे सगळं घालून तुम्ही सर्व केलं तर ते आणखी चांगलं लागेल. पुदिना चटणी आणि खजूर चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ती नक्की चेक करा. तयार आहेत आपले ऑथेंटिक छोले. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.